आलो इकडं तर गाडी तर आलो होती मी आता जरा चौकशी करतो मी तर ही प्रमाणे गाडी जरी फोडली आहे. कोणी फोडली? हा खालचे लोक होते वाटतं ते. खालचे लोक काहीतरी वाद झाल्यामुळे माझ्या गाडीवर दगड मारले त्या लोकांनी. कशामुळे झालता वाद? काय झालं नेमकं वाद मला पण माहिती नाही. आता ज्येष्ठ तो माझी गाडी फुटली होती त्या ठिकाणी. काय केलं? कशाने फुटली गाडी? एका सगळं वीट वीट सगळं माझं पडलं. सगळं विटा विटा पडलेत. त्या गाडीचं बोनट सगळं फुटून टाकलंय. काचा फुटले गाडीचं माझ्या. कोणती लोक? ती लोक नेमकी खालची कुठली लोक आले ते अचानक मॉब आला आणि माझ्या गाडीवर दगड पण गेली. सगळं किती लोक अंदाजे आहेत आपले? किती जण होते अंदाजे? अंदाजे 20-25 जणांचा मॉब होता. मला दुपारची किरकोळ काही तक्रार झाली. तक्रार झाल्यानंतर पोरा समजून सांगायला गेले. मग एकमेकाचे भांडणं झाले. काही लोक शास्त्रीनगर शास्त्रीनगर एरियातले लोक मुस्लिम समाजाचे लोक पूर्ण वडवर दिल्लीच्या वरती दगडफेक केले आणि काही गाडी फुटले, काहीचे डोकं फुटले. एवढं आत्ता आहे. एक 10-15 मिनिट आठच्या सुमार झाले सर्व. किती लोक होती? कमीत कमी 50-100 लोक होते. काय नुकसान? काय केलं? नुकसान नाही. गाडी फुटली, दगड फेकले, लोक डोकं पडले, बाहेर दगड पडले, आजूबाजू दगड दुकान बंद पडले. सर्व मारामारी केले. लाकडं वगैरे आणले, हातावर आणले, ते तलवारी वगैरे. कशामुळे झालं? लहान पोरांच्या तक्रारमुळे झालं. तिथे काय तर बाचाबाचा होते. मिठवाला घ्यायला सोडून दोन डायरेक्ट मारामारी झाली होती. डायरेक्ट लाकडं तलवारी वगैरे दगड फेक केले. याच्या अगोदर झालं? याच्या अगोदर झालं. पहिली वेळ झालं. याच्या 20 वर्षाकडे झालं. मग त्यावेळी जाऊ दे. मग उठून घेतला